येणाऱ्या 23 मेला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून अमरावती बडनेरा रस्त्यावरील नेमाने गोडाऊनमध्ये 35 दिवस पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. नेमाने गोडाऊन येथे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ईव्हीएम मशीन सीलबंद करून ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याभरातून ईव्हीएम येथे येत असून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये उमेदवारांसमक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या मार्गदर्शनामध्ये सील करण्यात आले आहे. महाआघाडीच्या उमेदवार सौ नवनीत राणा यांनी नेमाने गोडाऊन येथे जाऊन ईव्हीएम सीलिंग प्रक्रियेची पाहणी केली व पुढील प्रक्रियाबद्दल जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.